800 रुपये आज मला मिळाले. तर मी गणेशजीला सांगितले, हॅलो फ्रेंड्स, फक्त जेवण आणि नाश्त्यापासून आज मला 600 रुपये रोज पडलेला आहे. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. गुड मॉर्निंग, कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आता सकाळ झालेली आहे आणि आज आहे मंगळवार. तर स्वराजला शाळेत पण पाठवायची आहे आणि आज घराची साफसफाई करायची आहे, कारण गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर आज नाश्त्याची ऑर्डर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा. तर कसं आहे, फक्त नाश्ता आणि डब्बा वगैरे देऊन मी ना फायनली 600 रुपये कमावलेले आहे. तर आज मला पोहा आणि उपमा असा दोन नाश्ता करायचे होते आणि स्वराजचा टिफिन पण करायचा होता. तर स्वराजसाठी बटाटा चिरून ठेवलेला आहे, उपम्यासाठी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, शेंगदाणा आणि हे सर्व मी तयारी करून ठेवलेली आहे. तर चला पटापट नाश्ता करूया, स्वराजला शाळेत पाठवूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक गुड न्यूज सांगायची आहे तुम्हाला. ओके, तर चला. तर मी सकाळी उठल्याबरोबर नाश्ता करायला सुरुवात केली तर गणेशजींनी स्वराजचा ब्रश वगैरे करून दिलेला आहे. तर इथं मी उपमा करून ठेवलेला आहे, पोहा पण करून ठेवलेला आहे. स्वराजसाठी बटाट्याची भाजी केली होती, पोळ्या केलेल्या होत्या. तर गणेशजी उठले, त्यांनी ते फ्रेश झाले, देवाची पूजा केली, स्वराजचा ब्रश करून दिला आणि त्यांनी हीटरमध्ये स्वराजसाठी पाणी लावून दिलं. त्याच्यानंतर नाश्ता तयार होता. लगेच मी गणेशजीला चहा वगैरे गाळून दिलेला आहे आणि चहा गाळून दिल्यानंतर त्यांनी चहा घेतला आणि मी नाश्ता डब्यामध्ये पॅक करून दिलेला आहे. तर फायनली डबा पॅक करून झालेला आहे आणि गणेशजी निघालेले आहे, कारण मला आता स्वराजची आंघोळ, त्याची तयारी करणे आणि वेळ होत होता. आणि ते बोलले की मी जर उशिरा गेलो तर कस्टमर दुसरीकडे चहा आणि नाश्ता घ्यायला चालले जातात, त्याच्यामुळे पायी पायीच ते निघालेले आहे शॉपसाठी. आणि कसं आहे, मला वेळ होता त्याच्यामुळे मी त्यांना जाऊ दिलं. लगेच ते गेल्याबरोबर ना मी इथं स्वराजच्या तयारीसाठी स्वराजला घेतलेला आहे. आणि बघा ना, एका स्त्रीने जर ठरवलं आणि जिद्दीवरती आली ना तर ती घराच्या बाहेर न जाता डेलीला 200 म्हणा 300 म्हणा 400 म्हणा रुपये कमवू शकते. तुमच्या अंगात जो गुण आहे ना त्याला तुमचं काय म्हणतो, इन्कम सोर्स बनवा, पैशाचं साधन बनवा. तर आज या नाश्त्याच्या याच्यात तुम्ही स्वराजला शाळेला येतो, उशीर झाला 5 मिनटं माहीत आहे का. बरं झालं त्याच्या टीचरनं गेट नव्हतं लावलं, म्हटलं आजच्या दिवस घेऊन घ्या, उद्यापासून तो टाईमावर येणार म्हटलं. मला बरं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं जाग नव्हता आला. तर स्वराजला शाळेत सोडून दिलेला आहे. इथं मी आलेली आहे, गणेशरावने ठेवलेला आहे चहा. आता मला ते डबे वगैरे न्यायचे आहेत ना कालचे, कारण आता त्यांना दुपारी टिफिन लागणार तर कशात देऊ टिफिन, आपल्याकडे सध्या एवढे अवेलेबल नाही आहे आणि एवढी गुंतवणूक आपण करू नाही शकत, बरोबर ना. तर आता टिफिन घेऊन जातो, माझी कालची मजुरी घेऊन जातो, आता हे चहा घेऊन जाते. नाश्ता नाही त्याला का, मग पहिले चहा द्यायला मग नाश्ता लागेल. नाही गेलो ना. हो का, बरं बरं, सॉरी 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 शक्तिमान. तर ते दादा होते ना, तर ज्यांना मी टिफिन दिला होता तर ते सांगत होते, ताई एक नंबर भाजी झाली होती, पोळ्या पण खूप छान झाल्या होत्या, ठेचा पण खूप छान झाल्या होत्या आणि सर्व चटण्या वगैरे मला आवडलेल्या आहेत, खूप छान तुम्ही आम्हाला डबा दिला होता. तर रात्री ज्यांना आपण टिफिन दिला ना, तर ते दादा आता जस्ट आले, तर मी त्यांना विचारलं भाजी वगैरे कशी झाली होती. तर ते बोलली माझ्या घरच्यांना पण तुमच्या हातचा स्वयंपाक खूप आवडला आणि मला पण असं वाटलंच नाही की आम्ही हॉटेलचा टिफिन खात आहोत, असं वाटलं की घरून कोणीतरी आमच्या व्यक्तीने टिफिन पाठवला. तर मी त्यांना सांगितलं आम्हाला 2 पैसे कमी उरले तर चालतील, परंतु आम्ही घरच्यासारखंच जेवण देत असतो. तर खूप छान वाटते जेव्हा आपल्या जेवणाची तारीफ कोणीतरी करते. आणि कसं, एवढा पाऊस चालू होता ना रात्री, तरी पण आम्ही टिफिन केला आणि वेळेवर त्यांना टिफिन आणून दिलं आणि ते पण गरमागरम एकदम. तर असं असते, कोणत्या याच्यात देव येणार आणि आपल्या हातून सेवा घडून घेणार हे सांगता नाहीत. आणि कसं आहे, जेव्हा आपण संकटात असतो ना किंवा कोणतं संकट येते तेव्हा पैसे कामा पडत नाही, फक्त लोकांचे आशीर्वादच आपल्या कामात पडतात, बरोबर. तर आता गणेशजी गेलेला आहे नाश्ता आणि चहा द्यायला, मी बसलेली आहे इथं. तुम्ही अनऑर्थिंग मारलं ते ना तर एखाद्या दिवशी. हा, अर्थिंग मारलं तर जासन ना 12 भावात, काम धंदे कमी करत जा ना. नंतर नाश्त्याचे डबे आणि जेवणाचे डबे वगैरे घेऊन फायनली मी घरी आलेली आहे आणि घरात गोंधळ बघू शकता किती झालेला आहे.
कारण सकाळी नाश्ता वगैरे करून दिला, स्वराजला शाळेत पोहोचून दिलं, त्याच्यानंतर मी घरी आली आणि संपूर्ण घर मी आवरून घेतलेलं आहे. आणि घर आवरून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले मी क्लिनिंगला घेत असते घर, तर सगळ्यात पहिले झाडू वगैरे मारून घेते किचनला, हॉलला. हॉलमध्ये झाडू मारल्यानंतर मला कपाट पुसावं लागते, कपाटचे काच मी डेलीला पुसते, टीव्हीसुद्धा पुसते, टेबल पुसून घेते, कूलरवरचं सामान काढून कूलर वगैरे पुसते. ह्या छोटे छोटे गोष्टी आहेत पण ह्या वरच्यावर करावं लागतात. आणि ब्लॅकबोर्ड पण मला पुसून घ्यावा लागतो कारण स्वराज खळूने वगैरे त्यावर लिहत असतो. तर तुम्ही बघू शकता कसं आहे, आपले मुलं लहान आहेत आणि कुठं कुठं खेळत असतात. आणि 15 दिवस मी आजारी होती ना, त्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे. म्हणजे नाश्त्याची ऑर्डर नव्हत्या घेतल्या, डब्याची ऑर्डर नव्हत्या घेतला, आणि घरी आल्यानंतर सुद्धा तेवढ्याच एनर्जीने मला काम करावं लागते. आणि भरपूर जण म्हणतात ताई तुला एवढी एनर्जी येते कुठं कशी, तर कसं आहे जेव्हा एखाद्याच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं पडते ना, तर तेव्हा त्याला तहान, भूक, आराम काहीच हवासा नसतो. तर माझं तर प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे की तुमच्या आजूबाजूला शाळा कॉलेज असतील तर तुम्ही सुद्धा मेसची सुविधा लावा, जेणेकरून सुरुवातीला तुम्हाला एक डबा भेटणार, दोन डबा भेटणार, परंतु हिम्मत हरू नका. एक जरी डब्बा असला ना तरी तुम्ही डब्बा द्या, कारण आज आपण एक डबा दिला होऊ शकते की तो दुसऱ्याला सांगणार, दुसऱ्या तिसऱ्याला सांगणार, आणि असं करता करता आपला व्यवसाय वाढणार आहे. आता भरपूर लोकांना असं वाटत होतं की बाबा मी गाडी लावली आणि बंद केली, बंद करणार, किंवा फक्त शोसाठी आम्ही गाडी लावलेली आहे, परंतु आम्ही हिम्मत हरलो नाही आणि आम्ही प्रयत्न सुरूच ठेवले. आम्ही पहिले पाणीपुरीची गाडी लावली, त्याच्यानंतर लस्सीचा व्यवसाय लावला. लस्सीचा सीझन बंद झाला, पावसाळा लागला, तर आता मस्तपैकी आम्हाला एक पॉईंट सापडला. तिथं आम्ही चहाची कॅन्टीन लावली आणि चहाची कॅन्टीनसोबतच आम्ही जोडधंदा लावला, म्हणजे टिफिन आणि नाश्त्याची जशी ऑर्डर आली तसं आम्ही करतो. टिफिनचाही ऑर्डर आली तर आम्ही सांगतो एक तासात किंवा अर्ध्या तासात डब्बा येणार, आणि नाश्त्याची ऑर्डर आम्ही आदल्याच दिवशी घेतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्ता देतो. त्याच्यामुळे मला ना दोन टिफिन, नाश्ता आणि आजचा नाश्ता, तर असे सर्व मिळून मला 600 रुपये मिळणार होते. आणि मी खूप हॅपी होते की चला एका दिवसाचे जर 600 रुपये, तर एखाद्या दिवशी 100 येतात, कधी कधी 200 येतात. आणि गणेशजीचा तर मला डेलीला ठरलेलंच आहे, 150 ते 200 रुपये मला ते जमा करण्यासाठी देतात. त्याच्यामुळे मला घरी बसून सुद्धा मजुरी मिळतच आहे. आणि बाकी मी पेड प्रमोशन करते, इन्स्टाला प्रमोशन करते, यूट्यूबला व्हिडिओ टाकते, त्याच्यामुळे घरी बसून सुद्धा मी भरपूर पैसे कमावत असते. आणि कसं आहे, यूट्यूबचं पेमेंट सांगत नसतात म्हणून मी सांगत नसते. एका ठिकाणी जर आपण जॉब केला तर आपल्याला 10 ते 15 हजार सहज मिळते, तर त्याच पद्धतीने सध्या मला यूट्यूब पेमेंट मिळत आहे, त्याच्याहून कमी नाही जास्त नाही. ठीक आहे, तर आता सर्व घर मी आवरलं आणि घर आवरल्यानंतर सगळ्यात अगोदर भांडी घासली. भांडी भरपूर होती, स्वराजचा टिफिन, नाश्ता दोन दोन, आणि ते खालचे डबे वगैरे आणलेले होते. तर सर्व घर मग मी क्लीन केलं, भांडी घासली, गॅसकट्टा साफ केला. आणि तुम्ही बघू शकता मगाशी घराची अवस्था काय होती आणि आता काय झाली. त्याच्यानंतर मी स्वराजला शाळेतून आणलं आणि स्वराजला शाळेतून आणल्यानंतर स्वराज मला खूप घाबरतो, तर तो डायरेक्ट जेवण करायला बसतो उरलेलं. नंतर तो जेवण त्यांनी जेवण केलं. आता ना मला स्वयंपाक करायचा होता आणि आज करायचं होतं मला वांग्याची भाजी आणि भाकरी. तर इथं बघा मसाला वगैरे काढलेला आहे आणि मसाल्यात मी एकदम साधं सिंपल घेत असते. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक भाजून घेते आणि त्याची पेस्ट करते आणि त्या पेस्टमध्ये मी वांग्याची भाजी करत असते. तर एका साईडने मी सगळ्यात अगोदर वांग्याची भाजी टाकली आणि दुसऱ्या साईडने मी पोळ्या वगैरे मस्तपैकी करून घेतलेल्या आहे. आणि पोळ्या झाल्यानंतर मला एक भाकरी पण करायची होती माझ्यासाठी, कारण वांग्याच्या भाजीसोबत भाकर एवढी टेस्टी लागते ना, खूप टेस्टी लागते. आणि आमच्या विदर्भात वांग्याची भाजी आणि भाकरी खूप फेमस आहे, कोणाला पण विचारू शकता तुम्ही. तर इथं पटापट आता पोळ्या वगैरे मी टाकून घेतल्या आणि पोळ्या झाल्यानंतर वांग्याची भाजी शिजत होती, तर मला एका साईडने भाकर टाकायची होती. तर आज मी थोडीशी त्याच्यात कणिक घेतली होती आणि कणकीसोबतच मी ना गरम पाणीसुद्धा घेतलेलं होतं. आणि अशा पद्धतीने भाकरीचं मी पीठ मळून घेतलं आणि मळल्यानंतर अशा पद्धतीने पोळपाटावर मी भाकरी थापत असते. माझी मम्मी पण अशीच करते आणि त्याच पद्धतीने मी पण करत असते. तर अशा पद्धतीने कशी तरी मी करत आहे, कारण मला भाकर खूप आवडते आणि एक टाइम भाकर खायलाच हवी, कारण आम्हाला आता राशनमध्ये गहू नाही भेटले तर भाकरीचं हेच भेटले आहे. आणि मी देवाला प्रार्थना करत होते की माझी भाकर तुटायला नको, परंतु ती थोडीशी तुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. मग जसं की मी काल त्या भाकरीचं ऑपरेशन केलं होतं, सेम त्याच पद्धतीने आजसुद्धा या भाकरीचं मी ऑपरेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर गणेशजीचा डब्बा मी पॅक करून ठेवला आणि मी बसलेली आहे जेवण करायला, मस्तपैकी गरमागरम भाकर आणि गरमागरम वांग्याची भाजी आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी लिंबू चोळ टाकलेला आहे. आणि नंतर आम्ही टिफिन घेऊन गेलो. तर बघा आम्ही आलेलो आहोत टिफिन घेऊन.
गणेशजी गेले असतील बहुतेक चहा वगैरे द्यायला. आम्ही आलो टिफिन घेऊन. हो ना स्वराज, पप्पा कुठे गेले? बूट कशाला काढला? घाण होतात ना बाय, बूट कशाला काढला? तर गणेशजी गेलेले आहेत बहुतेक चहा द्यायला. नंतर आम्ही शॉपवर गेलो आणि गणेशजीला पण मी मस्तपैकी पोळ्या दिलेल्या आहे, वांग्याची भाजी दिलेली आहे. त्यांना विचारलं भाजी कशी झाली तर ते सांगत होते भाजी खूप छान झालेली आहे, कारण मसाल्याची भाजी केली होती. आणि गणेशजींना पण मसाल्याची भाजी म्हणजे खूप आवडतं, म्हणजे अशी रश्श्याची वगैरे. परंतु कसं आहे, डेलीला मसाला वगैरे करणं शक्य नसते त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने आज मी रोज कमावलेले आहे 6 रुपये. तर माझी प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे, तुम्हाला केक येत असेल किंवा जेवणाचं जे कोणतं साहित्य चांगलं असेल तर त्यालाच तुम्ही तुमचा व्यवसाय बनवा. चला फ्रेंड्स, तर आता मी आली आहे तिकीट बुक करून. मुंबईचे तिकीट बुकलं बघा. आता आईन मी चालली मुंबई फिरायले. हे का तिजोरीमध्ये तिकीट ठेवून द्यायला लावले बरोबर. मी आता काही दिवसातच मुंबईला जाणार आहे. माझ्या फ्रेंडच्या बहिणीचं लग्न आहे तर तिथं जाण्यासाठी मी आईला सोबत नेणार आहो. आणि आईची आणि माझी आम्ही तिकीट बुक केले. तर गणेशजी गेलेले होते नॉनव्हेज खायला तर त्याच्यामुळे आईने भाकरी केलेल्या आहेत. आणि वांग्याची भाजी होती दुपारची आणि मग भाकरी आणि वांग्याची भाजी आम्ही केलेलं आहे जेवण. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बदल हा एका दिवसात होत नसतो. असं आहे की मी कसं आधी असं केलं होतं की सर्व मी जाणत होती किराणा वगैरे सर्व. त्याच्यामुळे गणेशजीला घराची जबाबदारी अजिबात समजत नव्हती. म्हणून मी असा ठरवलेलं आहे की घरातलं सामानसुद्धा त्यांनाच आणायला लावायचं. तर आज फायनली म्हणजे मी काल डबे वगैरे केलेले होते त्याच्यामुळे डब्याचे वगैरे धरून मला आज 600 रुपये मिळाले. म्हणजे डब्याचे आणि नाश्त्याचे 300 रुपये आणि 300 रुपये मला गणेशजीने दिले. म्हणजे 600 रुपये आज मला मिळाले. तर मी गणेशजीला सांगितलेले होते साखर संपलेली आहे तर त्यांनी साखर पण आणलेली आहे बघू शकता. आणि आंघोळीचं साबण पण सांगितलं होतं त्यांना मी आणि पेस्ट पण सांगितलं होतं. कसं आहे, ह्या छोट्या छोट्या गरजा आहे परंतु ह्या सर्व जबाबदाऱ्या त्यांना आता घ्यायची सुरुवात करावीच लागणार आहे बरोबर. आणि तुम्ही बघू शकता जे मी तापून ठेवलेलं आहे. आता नॉनव्हेज पार्टी एन्जॉय करायला तर मी आता हे सर्व आवरून घेते सगळ्यात अगोदर. अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेलेला आहे. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.